आमच्याकडे लाखो करोडोंचा भाव असलेल्या जमिनी आहेत हो, पण काय करता, विकू नाही ना शकत। कारण शेतीला आम्ही आई मानतो आणि जमीन विकली तर तुमची पोट कशी भरणार, असे बोलणाऱ्या नारायण गव्हाण गावातील प्रकाश चव्हाण यांच्या चव्हाण गोट फार्मला भेट देण्यासाठी आलो आहे। नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चव्हाण गोट फार्मला भेट देण्यासाठी आलो होतो, पण योगायोग नांदेड वरून हायटेक शेतकरी बचत गट इथे व्हिजिटला त्यांच्या फॉर्मवर आले होते, त्याच्यामुळे आपण आजच्या मुलाखतीमध्ये काय केलंय, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या आहेत। शेळी पालनासाठी एक्झॅक्टली कोणते प्रश्न पडते, त्याच्यामध्ये शेड असेल, आहार असेल, लसीकरण असेल, कोणत्या प्रजातीच्या शेळ्या पाळल्या पाहिजेत, याविषयी आपण आज सविस्तर अशी शेतकऱ्यांकडून माहिती घेतलेली आहे। शेतकऱ्यांनी सरांना प्रश्न विचारले आहेत आणि त्यांनी त्या प्रश्नांची पूर्ण अशी माहिती दिलेली आहे। बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला शेळी व्यवसाय करायचा आहे, तर मला सर्वप्रथम पहिलं सांगा की तुम्हाला आम्ही कुठली जात निवडावी, गावरान निवडावी, उस्मानाबादी निवडावी का? आता अनेक जाती आम्हाला माहित नाहीत, मला फक्त गावरान जात माहित आहे। जर उस्मानाबाद जर प्रॉपर जर शेळीपालन जर करायचं म्हटलं तर बिटल शेळीपालन हे योग्य ठरेल शेळी। अच्छा, म्हणजे त्या बिटल मध्ये आणि गावरान मध्ये फरक काय पडतो? बिटलचा गावरानचा जो फरक आहे, बिटलचा जो असा फरक जर म्हटलं, बिटलचा बच्चा सरासरी 3 महिन्यानंतर हा 17 ते 18 हजार रुपये विकला जातो, आणि गावरानचा जर बच्चा म्हटलं तर हा सरासरी 6 ते 7 हजार रुपये विकला जातो। वजन आणि वजनवाढीमध्ये फरक पडतो बिटलला। अच्छा, म्हणजे गावरान आणि याच्यामध्ये वजनामध्ये जवळपास किती फरक पडते? सरासरी जर 3 महिन्यात जर वेट केलं तर सरासरी 3 महिन्याचं वेट बसून तुम्हाला 20 ते 25 किलो पर्यंत जाईल बिटलचं। गावरानचं वेट आता तुम्हाला सांगता येत नाही, 15 ते 16 किलो गावरानचं वेट भरत। हा, 16-17 किलो। बिटल आम्हाला ही जातच माहित नाही आपल्या नांदेड जिल्ह्यात। जवळपास आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलो म्हणजे नांदेडच्या पलीकडे 50 किलोमीटर गाव आहे आमचं, तळेगाव तालुका उमरी, आणि जवळपास आता इरिगेशन खाली आलेलं आहे पूर्ण इथं, परंतु आमच्याकडे जवळ एकही बिटल जात किंवा कुठलीही मिळत नाही। आम्ही आता गावरान आम्हाला निवडायचं तर आम्हाला उस्मानाबादी आणि गावरानमधूनच निवडतो आम्ही। तर मग आता आम्हाला बिटल निवडायचं तर कशी निवडायचं, आणि बीट उस्मानाबादी निवडाव काय बिटलच निवडाव? बिटल कुठून घ्यायची? बिटल जर शेळी जर घ्यायचं म्हटलं तर बिटलची ही खासियत ही पंजाबचा बिटल शेळी ही पंजाबची असते, ठीक आहे। आता काही लोक काय करतात, बिटल शेळी म्हणून क्रॉसची बच्ची विकतात, बिटल आणि उस्मानाबादी क्रॉसची बच्ची बिटल म्हणून विकतात, बरोबर आहे। आता जो नवीन शेळीपालन ज्याला करायचंय त्याला ओळखत नाही, ठीक आहे, तो नुसता व्हाईट डोळे पाहतो। पण बिटल जर माल व्यवस्थित जर खरेदी करायचं म्हटलं तर मी हा माल मी पंजाबवरून खरेदी करतो, ठीक आहे, जाऊन स्वतः जाऊन हा मी माल पंजाब मध्ये खरेदी करतो। त्याच्यानंतर बिटल जर वाकायचं म्हटलं तर बिटलचा पंच, डोळे आणि कान। अच्छा, म्हणजे हे रोमन नोज, ठीक आहे, बिटलचे हे कान आणि हा पंच, बिटलचे व्हाईट डोळे आणि लांबी रुंदी। अच्छा, हा याचा म्हणजे ओळखायचं, याच्यावरती ओळखायचा उद्देश बिटलचा हा खासियत, लांबी रुंदी टेक्स्चर सगळं खूप वाढत। आता सरासरी ही जर पाट घ्यायचं म्हणलं तर ही साधारण 5 ते 6 महिन्याची पाट आहे। अच्छा, तर आपली गावरांची पाट 6 महिन्याची एवढी होत नाही, होत नाही तेवढी। हा, तर हे विल्यानंतर किती दिवसाला गाब, एक बच्चा किती दिवसाच्या नंतर गाब जाते? शिळी वेल्यानंतर सरासरी दर 2 महिन्यात तर लागतेच नाही, कंपल्सरी बच्चा झाल्यानंतर सरासरी जर पाहायचं जर म्हटलं तर 12 महिने शिळी ही भरायची नाही। शिळी 7 महिन्यात हिटवरती 100% येते, पण भरायची 12 महिने झाले शिळी भरायची नाही, कारण तिची आतमधली जी वाढ आहे ती पण झाली पाहिजे, त्याच्यानंतर बच्चे मोठं पिकते शेळी। बरं, शेळी पालन व्यवसाय करते वेळेस हा पूर्ण मोकाट करायचा का, अर्धवट बंदिस्त करायचा का, पूर्ण बंदिस्त करायचा? आता काय होतं, कुणा कुणाला जर सिटीमध्ये बंदिस्त करण्याची मोकळं सोडायला जागा नसती, बरोबर आहे, ओपन सोडायला जागा नसती, त्याच्यामुळे कुणी काही बंदिस्त पण करू शकताय, कुणी ओपन पण करू शकताय। शेळी सरासरी जर आहार द्यायचं म्हटलं शेळी तर सरासरी शेळीला 3 किलो आहार लागतो दिवसात, ज्याची व्यवस्था आहे बंदिस्त ओपन त्याच्या दिशा याच्यावरती असत। चाऱ्याच्या व्यवस्थापना म्हणजे तुम्ही आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे तुमचं? मी सकाळी खुराक टाकतो, शेंगदाणा पेंडे, खापरी पेंडे, सरकी,
त्याच्यानंतर मी गहू टाकतो, गहू सकाळचे संध्याकाळी भिजू टाकतो आणि सकाळचे टाकायचे गहू भिजल्यानंतर. सरासरी एका शेळीला साधारणतः 200 ते 250 ग्रॅम खुराक हा गेलाच पाहिजे, गेलाच पाहिजे आणि तो सकाळी सकाळी 6 आणि त्याच्यानंतर दुसरा 9 वाजता तुम्ही सुका चारा टाका किंवा ओला चारा टाका, एक टाइम सुका टाका एक टाइम वाळलेला टाकायचा. सुका चारा म्हणजे काय काय वापरतो तुम्ही? सुका चारा म्हणजे तूर भुसकटे, हरभरा भुसकटे, सोयाबीन भुसकटे, हे सगळे म्हणजे तूर भुसकट आणि तुमचं सोयाबीन आणि हे मिक्स करता का? मिक्स करून टाकायचं, मिक्स करून टाकायचं सर्व, मिक्स म्हणजे बराबर मिक्स करून टाकायचं. आणि मिक्स आता ती मुरघास करण्याची पद्धत काय तुमची? आता मोरघास मी माझ्याकडे मोरघास पहिलं तुमचा भुसा तयार करणे आणि त्याच्यावर ते गुळ पाणी आणि कीट टाकतात, मीठ कीट टाकतात आणि कसं सरासरी टनाचं टार्गेट जर काढलं तर 2 किलो मीठ आणि 2 किलो गुळ एका टायमिंग एका टनासाठी छोटीशी बॅग आहे, 2 किलो गुळ आणि 2 किलो मीठ एका टनासाठी वापरले. साधारणतः 3 किलो एका शेळीला तीन ते चार किलो चारा हा शेळीला आवश्यक लागतो. समजा त्याच्यामध्ये अर्धा वला चारा आणि अर्धा एक टाइम वळा आणि एक टाइम. आता ओल्या चाऱ्यामध्ये तुम्ही म्हणजे कोणतं कोणतं वापरता? माझ्याकडे नेपेर गवत आहे, मका आहे, कडवळे, हे तिन्ही वापरतो. हे प्रत्येक म्हणजे आज एक निपेर वापरलं करून दसरत घास ओल्या चाऱ्यामध्ये तुम्ही ओल्या चाऱ्यामध्ये सुद्धा मिक्स करून टाकता का तुम्ही? मिक्स करून नाही मिक्स करून थोडे थोडे प्रत्येक घ्यायचं, प्रत्येक टप्प्यात थोडे एकत्र करून. आता हे बीटल आणि गावरान जाती म्हणजे जे 2 पिल्ली आहेत द्याचं प्रमाण सरासरी बीटल मध्ये किती कसं प्रमाण आहे? बीटल मध्ये सरासरी जर पाहायचं म्हटलं तर बीटल मध्ये 3 पण होतात, 2 पण होतात आणि कधी 1 पण होतं. असं कोणी तुम्ही शेळीचं काही सांगू शकत नाही की तिला 2 बच्चे होतील, तिने नैसर्गिक रीते तिचं कोणीच काही सांगू शकत नाही, 2 होईल का 1 होईल का काय होईल. तुमच्या अहमदनगर पुणे जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये बिटलचं प्रमाण किती वाढले शेळी पालन व्यवसायामध्ये? शेळी अख्ख्या पारणे तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं दर शेड असेल श्री नारायणगाव मध्ये चांगोट फॉर्म म्हणून. अच्छा, आमच्याकडे तर एकही बिटल तर एकही नाही ना, एकही बिटल नांदेड जिल्ह्यात एकही बिटल पंजाबची जाते. गुजराती उस्मानाबादी क्रॉस रिझल्ट म्हणायचं म्हटलं हे सकाळी 6:30 बच्चा जन्मलेला आहे. हे बघा म्हणजे 6:30 याचा आता 8 जरी वेट केलं याच तरी 5 किलो वेट बरं. आणि लोकांचं सध्या काय चाललंय, गोट फॉर्मवरती बाजारात लोक काय करतात, ज्याला गोट फॉर्म करायचे तो बाजारात जातो आणि फसतो. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती याचे पण व्हाईट डोळे, आता ज्याला नवीन करायचे तो काय करतो, नुसतं व्हाईट डोळे पाहतो, याचा पंच पाहतो, याचे कान पाहतो आणि कळू तो ओरिजिनल क्रॉसचा असतो, उस्मानाबादी बिटल क्रॉसचा असतं. ठीक आहे, मग लोक तो ओरिजिनल म्हणून खरेदी करतात. तर माझं काय सांगणं आहे, फसवणूक होण्यापेक्षा तुम्ही स्वतः शेडवरती येऊन माल खरेदी करा, म्हणजे तुमची कुठलीही फसवणूक होणार नाही. क्रॉस ब्रीड केल्यानंतर जे याच्या पिल्ल्यामध्ये होणारं जे प्रमाण आहे 25%, 50%, पुन्हा त्याचं केल्यानंतर 75% जे होलिस्टेन ब्रीडची जाती होती क्रॉसच होत, ओरिजिनल होतच नाही, ओरिजिनल पूर्ण होत नाही, परंतु 75% जाणार जाणार. पहिला क्रॉस हा 25% होणार, त्याच्यानंतर 50% होणार, टप्प्यानुसार पूर्ण आतापर्यंत ते 75% ओरिजिनल पूर्णपणे होत नाही. आता ओरिजिनल मध्ये आणि या क्रॉस मध्ये फरक किती पडणार? ओरिजिनल मध्ये सरासरी ओरिजिनल 3 महिन्यात जर बच्चा पकडला आपला उस्मानाबादीचा तर तो 15 ते 16 किलो भरू शकतो. ठीक आहे, 3 महिन्याचा आता याच्यात बच्चा नाही, थोडे मोठे आहेत. 3 महिन्याचा आमचा उस्मानाबादी केवढा किती किलोचा होते? 15 किलो पर्यंत होऊ शकतो आणि हा तसा बिटल ओरिजिनल 24 ते 25 किलो पर्यंत. एक मिनिट म्हणून पडदा करून दे. 3 महिने किती असलं साधारण सरासरी? ही 20 ते 22 किलो बरं. हेच आता उसमध्ये 15 किलोच्या दरम्यान बरं. बिटलचा मग 7 किलो जरी याच्यामध्ये ओरिजिनल बिटल किती वाढते? अजून 2-3 किलो वाढते. ही ओरिजिनल बिटल आहे, ओरिजिनल आहे, ही ओरिजिनल बिटल आहे. अच्छा, करायची आम्ही सुरुवात कशा करायचं का
पाठी घेऊन गेलेले एक नंबर. शेवटी तरुण होतो ना सगळं. मग ते क्रॉस करण्यासाठी पुन्हा तुमच्याकडून ते बिटलचाच मेल घेऊन जायचं माझ्याकडून पण. क्रॉस क्रॉस हा शिळी पण बिटलचीच घ्यायची, मेल पण बिटलचाच घ्यायचा. अच्छा, ओरिजिनल ओरिजिनल. समजा आता याच्यामध्ये लसीकरण कशा पद्धतीचे करता? समजा पेपऱ्याचं आहे, पुन्हा भुरियाचं आहे, पुन्हा लसीकरण करताना तुम्ही आम्ही पीपीआर करतो, एटी करतो, टीटी करतो. ऋतूवरती अवलंबून सगळं. पण काय झालं तर आपण काय करतो, पीपीआर देतो. बरोबर आहे, जे त्या ऋतूवरती लस अवलंबून आहे. ऋतूवरती हो. म्हणजे समजा तुम्ही काय डॉक्टर कुणी घेता काय स्वतः? नाही, स्वतः जाऊन मी लस स्वतः देतो इथं. हो. समजा मॅट्रिक पर्यंत शिक्षण केलेली आहे आमच्यामध्ये, तर त्याचं प्रशिक्षण घेऊन स्वतः लस देऊ शकता? देऊ शकता तुम्ही. आता मी पण काय डायरेक्ट नाही शिकलेलो, मी पण डॉक्टरचं फॉर्म पाहून शिकलेलो आहे ना. आता हे समजा तुम्ही जे त्याचे याचे साफसफाई केल्या समजा मागच्या बाजूची, म्हणजे समजा जे आपल्या चपटाची मागच्या बाजूची ते साफसफाई केल्या, म्हणजे ते कशा करतात? म्हणजे साफ कसे ठेवले? साफ नाही, आपलं मी एक ते हाऊस म्हणून करतो इथं. माझ्याकडे मशीन आहे म्हणून मी करतो. ते जनावरांना बी त्याचं चांगलं हे भेटेल समजा. हो, म्हणजे साफ ठेवल्यामुळे थोडं साफ ठेवल्यानंतर पण शेपटीला काही होत नाही. गोचिड वगैरे होत नाही, गोचिड वगैरे होत नाही शेपटीला. साफ जर शेपटी कंटिन्यू जर ठेवली तर गोचिड वगैरे होत नाही. आता पोल्ट्री व्यवसायामध्ये 7 दिवसाला एक लस असते, 14 दिवसाला आणि 21 दिवसाला. तसं याचं शेड्यूल कसं आहे? एवढी लसीकरण नाही शेळी पालनाला. समजा जर आता पानकाळा पडला, बरोबर आहे, तर त्या ऋतूनुसार लसीकरण करायचं. ऋतूनुसार लसीकरण करायचं, म्हणजे एपीएमडी, एटी, टीटी ऋतूनुसार करायचं. म्हणजे आता एक किलो एक वर्षापर्यंत होईपर्यंत किती लसी द्यायचं काही नाही. लसीकरण करता वेळ समजा गाब शेळीला लसीकरण पुन्हा लसीकरण चालतं ना. लसीकरण करून घ्यायचं कुठलंही माल. समजा तुमच्या शेडवरती 20 न घेत गाबने, पण लसीकरण करून घ्यायचं. एकही शेळी न सोडता लसीकरण पूर्ण करून घ्यायचं. हवेली असो किंवा गाभण असो, लसीकरण करून घ्यायचं. पण पूर्ण जास्त जवळ आलेल्या शेळीला एक थोडक्यात 8 ते 10 दिवसात खाली होणारी ती एवढीच फक्त सोडायची, तिला लसीकरण करायचं नाही. तिला वेलेल्या शेळीला लसीकरण अवश्य करायचं, पण जी 1-8 दिवसावरती येणारी तिला करायचं नाही. आता चव्हाण साहेब, आता आम्हाला शेळी व्यवसाय करायचा आहे, तर साधारणतः कुठलाही शेतकरी असो तर शेळी पालन व्यवसाय करत असतेवेळेस किती शेळ्यापासून खरी सुरुवात करायला पाहिजे? सरासरी जर पाहायला गेलं तर 20 नगापासून शेळी पालन चालू करायला काही अडचण येत नाही. ठीक आहे, 20 नगापासून. मग आता ह्या शेळीमध्ये म्हणजे पाठ घ्यायचं का सुरुवातीला पालन करतेवेळेस काय गाभण घ्यायची? काही कोणी पाठी घेतं, कोणी शेळ्या घेतं, जे त्याचे बजेट नुसार असतं. जर सरासरी जर बिटलची जर पाठ घ्यायचं म्हटलं तर 22-23 हजारापासून पाठी लागवडीच्या मेळ्यातले पाठी भेटतात. ठीक आहे, तर आता काही काही शेळ्या तुम्हाला 27-28 जसे बजेटनुसार लोक खरेदी करतात. 27-28 पर्यंत भेटते समजा. आणि तिथं म्हणणार म्हणजे साधारणतः पाठ 20-22 हजारापर्यंत पडेल. हो, बिटलची पाठ. आणि शेळी घ्यायचं म्हटलं तर 25-28 हजारापर्यंत शेळी पडते. 3-4 हजारचा फरक पडतो समजा. मग आता हा व्यवसाय करते वेळेस गावरान करायचं का मग बिटल करायचं? बिटल मध्येच करायचा व्यवसाय करताना. मी अगोदर गावरान मध्ये केलं, गावरान मध्ये 1 महिन्यामध्ये मला काही उत्पत्ती गावरांची झाली नाही. मी गावरांच्या शेळ्या पूर्णपणे विकून टाकल्या, त्याच्यानंतर मी बिटल मध्ये शिरलो डायरेक्ट. आजही माझ्याकडे पाहायला गेलं तर 200 शेळ्या आहेत, प्रत्येक जातीच्या प्रत्येक शेळ्या आहेत. काठेवाडी आहे, उस्मानाबाद आहे, संगमनेर आहे, सुरती आहे, कोकण कन्या आहे, सोजेत आहे. सर्व ठेवण्याच्या पाठवण्याचं कारण काय तुमचं? सर्व ठेवण्याचं म्हणजे प्रत्येक तुम्ही काय म्हणता की बिटल ही प्रत्येक कस्टमर हा वेगवेगळा येतो. बरोबर आहे, कुणाला उस्मानाबादी पाहिजे असती, कुणाला शिरोळी पाहिजे असती, कुणाला सोजत पाहिजे असती. ठीक आहे, कोणाला काठेवाडी पाहिजे असते, कोणाला बिटल घ्यायचं असतं. अनुभवानुसार जर करा, माझ्या अनुभवानुसार तर बिटल एक नंबर शेळी. व्यवसाय करायचं म्हटलं तर बिटल. जर व्यवसाय करायचं म्हटलं तर स्टॉप जर व्यवसाय जर करायचं म्हटलं तर त्यांनी सरासरी माझ्या अंदाजानुसार 20 नगांपासून बिटल शेळी ही पाळायला पाहिजे. अच्छा, शेळी पालन व्यवसाय हा करते वेळेस मोकाट करायचा का बंदिस्त करायचा काय? अर्धवट बंदिस्त. अर्धवट बंदिस्त म्हणजे कसं की अर्धा दिवस बंदिस्त ठेवायचं, 2-3 घंटे फिरायचं, हा अर्धवट बंदिस्त.
दुसरा पूर्ण ताळबंदीस म्हणजे जे की कधी शेळी बाहेर काढायचीच नाही, आणि तिसरा प्रकार की जे की आमच्या मराठवाड्यात सरासरी सगळेच लोक शेळी एकत्र वापरतात, जे की सकाळी सोडलं की संध्याकाळीच घरला येते. आता जर खरं जर याच्यापैकी पोटलं चांगलं तसं जर नियमाने जर पाहायला म्हटलं, आता काही लोक काय करतात जागेनुसार, आता समजा पुण्यात काही लोक करायचे पण शेळी पालन करायचे बरोबर आहे, पण त्यांना जागा नाही पण शेळी शेळी पालन तर करायचंय ठीक आहे, त्यांनी बंदिस्त केलं तरी काय अडचण नाही, पण शेळीचं नेम तसं जर शेळी जर अर्ध बंदिस्त जर केली तर एक नंबर सगळ्यात, हा ती दोन तास बाहेर फिरू पण शकते, शेडमध्ये आल्यानंतर चारा टाकल्यानंतर ती खाऊ पण शकते, तिला शेळीला जर बाहेर जर काही खायचं असेल किंवा लिंबाचा पाला आहे हा शेडमध्ये आणून टाकणार नाही काय करता, पुण्यात जर एखाद्या शेड टाकायचं म्हटलं तर तो लिंबाचा पाला आहे तो शेळीला भेटणार आहे का? नाही भेटणार. तसं जर शेळी दोन तास एक एमटी जर सोडली बाहेर जर सोडली तर ती लिंबा काहीही चारा खाऊ शकते. ठीक आहे बरं, बंदिस्त शेळी पालन केल्यानंतर त्याचा उत्पादन खर्च जो आजार आहे उत्पादन खर्च तो वाढेल, तो बंदिस्त केल्यानंतर थोडाफार खर्च वाढणारच आहे. थोडाफार म्हणजे जास्त वाढेल काय? जास्त वाढणार, कारण काय होतं शेळीचा जो चारा आहे तो चारा हा घरगुती ठेवाच लागणार आहे. ठीक आहे, तसं जर बंद अर्ध बंदिस्त जर केलं तर बाहेरचा हा शेळी चारा आहे हा त्यावर त्यांचा वाचणार आहे. म्हणजे उत्पन्नाचं बंदिस्त केल्यानंतर उत्पन्नाचं प्रमाण कमी होईलच, थोडंफार कमी होणारच ना, खर्च वाढणार ना, कारण चारा हा आता एखाद्याने जर सिटीत केलंय सिटीमध्ये काय चारा उपलब्ध नसतो, सगळा विकतच घ्यावं लागणार आहे, म्हणजे शेळीच्या खुराकापासून सगळं विकत घ्यायचे बरोबर आहे, टिकून उत्पन्न घटणार सोपून आपल्या खाद्यामध्ये. शेळी पालन हा व्यवसाय असा आहे किती घटलं किती पण काय झालं तर गायीपेक्षा शेळी पालन हा व्यवसाय कधी पण सरस आहे, आणि जर त्यातल्या जर बिटल शेळीचा जर गोफाम जर टाकला तर सगळ्यात एक नंबर आहे. साधारणतः 20 शेळ्या आपला व्यवसाय करायचा म्हणल्यानंतर याला मजुराची किती मजूर लागते? जर 20 शेळ्यांना जर करायचं म्हटलं त्याला घरातला एक माणूस करू शकतो सगळ्या इंडियात, फक्त एकच माणूस करू शकतो एका माणसावर 20 शेळ्याचं 100% होणार आहे. 20 शेळ्यापासून बाकीचे दोन दोन पिल्ले होणार आहेत, ते जवळपास पिल्ले होतात ते दोन चार महिन्यामध्ये सोडतात. तसं जर पाहायला म्हटलं आता घरातला काही एकटाच माणूस नसतो ठीक आहे, घरातली बारकाली पोरं असतात कुणी असतं घरातलं ते बच्चे बच्चे पाजण्यापुरती तेवढे घरातले येऊ शकतात ना तेवढ्या वेळा. ठीक आहे, त्याच्यानंतर राम समजा बघ की तुम्हाला आज अर्ध बंदिस्त करायचं म्हटलं तर एक माणूस विषय व्हायला काही ट्रबल नाही. बरं, आता शेळी व्यवसायामध्ये काही गाभण वेगळे ठेवता आणि विलेले वेगळे ठेवता पिल्ले वेगळे ठेवता असं काही कपाल? पिल्ले फक्त वेगळे काढायचे बाकी काही नाही, गाभण शेळीला काहीच अडचण येत नाही एकत्र ठेवून तरी. आता 20 शेळ्या म्हणजे आपल्याला पाळायचे तर त्या चाऱ्याचं नियोजन कसं करायचं, किती लागतात सरासरी रान किती लागेल? एक एकर अर्धा एकर आणि त्याचा व्यवसाय म्हणजे सरासरी 15 गुंठे लई झाले, 20 शेळ्यांना 15 गुंठे भरपूर झाले, म्हणजे 15 गुंठ्यामध्ये ओला चारा होईल, ओला चारा होईल आणि बाकीचं सुका चारा. सुका चारा ओके, म्हणजे आता याचं प्रमाण जर पुन्हा 20-40 मध्ये गेलं अर्धा एकर एक एकरामध्ये तुमची 100 शेळी आरामशीर जगू शकते, एक एकर म्हणजे 100 शेळी आरामशीर जगू शकते. सरासरी शेळीला 3 किलो तर चारा लागतो काका बरोबर आहे, साधारणतः 100 शेळी समजा एक जर एक एकराचं जर फड मकाचं काढायचं म्हटलं तर 3-3.5 महिने लागतात. ठीक आहे, 3.5 महिन्यामध्ये तुम्ही मोरगाच्या बॅग भरून ठेवू शकता. ठीक आहे, मोरगाच्या बॅग त्याच्यानंतर तुम्ही एक अर्धा दिवसानंतर परत पेरू शकता दुसरं काही पण, म्हणजे तोपर्यंत एखादा चारा दुसरा घेऊन मला चारा घ्या मला चारा आणि हे मोरगास भरून ठेवायचा भरून ठेवायचं ओके. 20 शेळ्या आपला म्हणजे पाळायच्या आहेत, त्याला शेड किती बाय किती लागते, जागा किती लागते आणि वर काय पत्र टाकायचं का शेडचा तुमचा म्हणजे काय डिझाईन ठरलेला आहे काय? डिझाईन काय ठरवायचं तसं जर पाहायला गेलं तर 3 गुंठ्यामध्ये 20 शेळ्यांना भरपूर होऊन जाईल 3 गुंठे हो, म्हणजे सरासरी आपण 20 नग पकडतो पण त्याच्यानंतर आपले कप्पे काढायचं म्हटलं तर 3-4 गुंठे रान पकडून चालायचं, क्षेत्र पकडून चालायचं, त्याच्यानंतर आपण बच्चांना कप्पे काढणार. ठीक आहे, त्याच्यानंतर काय काय नेम ठरतो का भाऊ गाभण शेळी अलग ठेवायची ते ठेवू शकता तुम्ही गाभण कप्पे काढून. म्हणजे सरासरी 3 शेळ्यामध्ये 3 गुंठे रानामध्ये होऊ शकतो आणि जसे शेळ्या वाढले तसे आपण त्याच्यानंतर वाढू पण शकता शेड वाढू शकता किंवा जसे बजेटनुसार वाढू शकता तुम्ही शेड पुढे. आणि अशी गव्हाण करायची ही गव्हा आता ही जी तुमची केली ही गव्हाण 10 फुटाची गव्हाण आहे, 20 टोकामध्ये हे होते काय? एका गव्हाणीमध्ये 10 फुटाच्या गव्हाणीमध्ये तुमच्या 20 बकऱ्या आरामशीर खाऊ शकतात, आरामशीर आरामशीर खाऊ शकतात, चिकून 10 एकूण 10 बकऱ्या खाऊ शकतात आरामशीर.
कसं आहे सर, आता आम्ही मराठवाड्यातले आहोत, नांदेड जिल्ह्यात, आमच्याकडे सोयाबीन, कापूस, तूर याच्या पलीकडे कोणतंच पीक नाही. आणि एक वेळेस सोयाबीन पेरायचं म्हणलं आणि सगळा खर्च काढायचं म्हणलं की 5-6 हजार, म्हणजे 4-5 क्विंटलच्या वर आमचं उत्पन्न जात नाही. सरासरी आमचं उत्पन्नच एवढं कमी आहे. आणि ह्या व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून जर करायचं म्हणलं तर आम्हाला म्हणजे जे आम्ही विचार करतो त्याचा जास्त फायद्याचा आहे काय असं विचार. जोडधंदा हा म्हणून आज शेळी पालन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करायचाच नाही, डायरेक्ट हा धंदा डायरेक्ट प्रॉपर म्हणून करायचा. शेळी पालन म्हणजे जोड व्यवसाय म्हणून करायचाच नाही, प्रॉपर म्हणून डायरेक्ट शेळी पालन करायचं. त्याच्यावर त्याची किंमत तुम्ही ठरवणार, आपण ठरवणार त्याची किंमत, तो आपल्याला विकायचा केवढ्याला. ठीक आहे, सर्व शेतकरी बांधवांचे आम्ही आभारी आहोत, कारण तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला, त्याच्यामुळे तर आम्ही तुमचे ऋणी आहोत. तर उद्योग मार्ग पुन्हा अशाच नवीन बिझनेस सोबत भेटणार आहे, तोपर्यंत जय हिंद. जाऊन गोड फॉर्म आले, भेट दिल्याबद्दल धन्यवाद.